ग्लुट येऊन कम्स इन डिफरंट फॉर्म्स म्हणजे टॅबलेट फॉर्म असते पावडर फॉर्म आहे मग स्प्रे फॉर्म असतात नेझल स्प्रे पण आहे त्याचा त्याचा ओरल स्प्रे म्हणजे तोंडात आपण स्प्रे करू शकतो त्याचा फॉर्म पण आहे इंजेक्टेबल फॉर्म आहे जे डायरेक्ट आपण वेन्समध्ये देऊ शकतो आणि पॅचेसच्या फॉर्ममध्ये पण येतं म्हणजे एक पॅचसारखं असतं ते आपण स्किनवर स्टिक करू शकतो आणि त्या पॅचमधून मेडिसिन रिलीज होते साईड इफेक्ट तसे नाही आहेत कारण ग्लुटाथॉन जो आहे तो आपल्या शरीरात नॉर्मली पण असतो इट इज अ नॅचरल अँटीऑक्सिडेंट कारण ते आपल्या लिव्हरमध्ये त्याची जनरेशन असते आणि नॉर्मल ह्युमन बॉडीमध्ये ग्लुटाथेॉनचे लेवल्स असतात कारण ते नॅचरल अँटीऑक्सिडंटमुळे सारखं आहे आणि आपली बॉडी नॅचरल ग्लुटाथेॉन बनवून आणि फ्री रॅडिकल्सला तसं पण एलिमिनेट करू शकते तर इट इज अ नॅचरल प्रॉडक्ट म्हणून त्याचे साईड इफेक्ट्स तसे काहीच नाही आहे काही रेअर केसेसमध्ये Uh, ज्यांना लिवर किंवा किडनीचं डिस्फंक्शन असू शकतो म्हणजे लिवर आणि किडनी त्यांचं डॅमेज असेल त्या केसेसमध्ये किंवा काही नॉन ॲलर्जिक रिॲक्शन कधी त्यांना ग्लुटाथेनची झाली असेल तर मग त्या लोकांना आपण देत नाही आणि प्रेग्नेन्सी आणि लॅक्टेशनमध्ये इट इज नॉट रेकमेंडेड बाकी तसे काही साईड इफेक्ट्स ग्लुटाथॉनने आजपर्यंत तसं दिसून आले नाही आहे किंवा लिटरेचरमध्ये त्याची रेकॉर्डिंग नाही आहे ज्याच्यात दिसून येतं की डेफिनेटली ग्लुटाथेओन जे आहे ते स्किन ब्राईटनिंगसाठी युजफुल आहे म्हणून एफ डी अप्रूव्हल ह्याला सध्या नाही आहे सो दॅट यू मस्ट अंडरस्टँड तरी पण डॉक्टर्स करतात ते पण पेशंटला इन्फॉर्म करून आणि पेशंटचा कन्सेंट घेऊन आणि त्यांना सांगून की आपण बघू शकतो त्याचा इफेक्ट तुमच्यामध्ये येणार की नाही पण त्याची गॅरंटी नसते डीज आर डिफरंट फॉर्म्स ऑफ ग्लुटॅथॉन ज्या फॉर्म्समध्ये आपण बॉडीमध्ये ते देऊ शकतो आणि ग्लुटाथेन कुठल्या फॉर्ममध्ये द्यायचं आहे ते पण तुमचे डॉक्टर डिसाईड करतील कारण काही लोकांना इंजेक्टेबल देऊ शकत नाही काही लोकांना टॅबलेट फॉर्म सूट होत नाही तर डिफरंट रिझन्स असतात त्याचे काही लोकांना ज्यांना ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम आहे त्या लोकांना टॅबलेट फॉर्म देऊ शकत नाही वेनमध्ये काही लोकांना जर म्हणजे काहीच इंट्राविनस दिलं तर त्यांना चक्कर वगैरे येऊ शकतात तर दीज आर द रिझन्स ते आपले डॉक्टर डिसाईड करू शकतात कुठल्या फॉर्ममध्ये तुम्हाला ग्लुटाथेन सहन